आता आपण ऐकूया गुरुशिष्याचे आदर्श उदाहरण। भारतात प्राचीन काळापासून गुरुशिष्य परंपरा आहे। कृष्ण अर्जुन, अर्जुन द्रोणाचार्य, एकलव्य द्रोणाचार्य, चाणक्य चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे पुराणात सापडतात। असं म्हणतात की अर्जुन कृष्णाचा इतका मोठा भक्त होता की त्याच्या अंगातील केसांमधून देखील कृष्णाच्या नामाचा जप ऐकू येई। कृष्णाच्या मार्गदर्शनानुसार अर्जुनाने आचरण केल्यामुळे महाभारतात पांडवांचा विजय झाला। रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी, शिवाजी महाराज ही उदाहरणे देखील गुरु शिष्यांसाठी प्रसिद्ध आहेत। त्याचप्रमाणे अलीकडच्या काळातील सचिन तेंडुलकर आणि आचरेकर सर ही गुरु शिष्याची जोडी फार लोकप्रिय आहे। क्रिकेट प्रेमी सचिनला क्रिकेटचा देव मानतात, मात्र सचिनच्या व्यक्तिमत्वाला खरे पैलू त्याच्या गुरूंमुळे मिळाले। रमाकांत आचरेकर सरांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे सचिन तेंडुलकर हे नाव लोकप्रिय झाले। आजही असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत ज्यांच्या गुरूंमुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोचू शकले। कलेच्या क्षेत्रात तर अनेक वर्षांची साधना गुरु आपल्या शिष्यासाठी पणाला लावत असतो। गायन क्षेत्रातही अनेक गायकांच्या गुरूंवरून त्यांच्या गाण्याचे घराणे ठरत असे। व्यवसायात देखील गुरुच्या मार्गदर्शनाप्रमाणे उद्योगधंद्यात प्रगती करणारे अनेक लोक आहेत। थोडक्यात जीवनात गुरुशिवाय तरणोपाय नाही हेच यावरून सिद्ध होते।